हेलो माय डियर फ्रेंड्स, टुडेज आवर टॉपिक ऑफ डिस्कशन इज एक्सक्रीशन एंड ऑस्मोरेगुलेशन। टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट एक्सक्रीशन एंड ऑस्मोरेगुलेशन। या चैप्टर मध्ये काय करायचं आपला पहा बरं। एक्सक्रीटरी प्रोडक्ट पाहायचे। फर्स्ट व्हाट इज एक्सक्रीशन, फर्स्ट डेफिनेशन व्हाट इज एक्सक्रीशन, रिमूवल ऑफ नाइट्रोजन वेस्ट सब्सटेंस, रिमूवल ऑफ नाइट्रोजन वेस्ट सब्सटेंस इज कॉल्ड एक्सक्रीशन। डिटेल डेफिनेशन काय आहे पहा बरं। एक्सक्रीशन इज द इलिमिनेशन ऑफ मेटाबॉलिक वेस्ट मटेरियल, इलिमिनेशन ऑफ मेटाबॉलिक वेस्ट मटेरियल। कोणतं मटेरियल आपला इलिमिनेट करायचं आहे? अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड। व्हॉट इज एक्सक्रीशन? इलिमिनेशन ऑफ मेटाबॉलिक वेस्ट सब्स्टन्स सच एज अमोनिया, यूरिया एंड यूरिक एसिड फ्रॉम द बॉडी, दिस इज कॉल्ड एक्सक्रीशन। लेट अस डिस्कस अबाउट टाइप्स ऑफ एक्सक्रीशन। देर आर थ्री टाइप्स ऑफ एक्सक्रीशन, अमोनोटेलिज्म, यूरियोटेलिज्म एंड यूरिकोटेलिझम। नायट्रोजन वेस्ट सबस्टन्स ह्युमन बॉडीमध्ये किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये थ्री टाईप्स ऑफ नायट्रोजन वेस्ट सबस्टन्स फॉर्मेशन होतात, ते आपल्याला एक्सक्रीट करायचे असतात। सच एज अमोनिया रिलीज करणारे असतात अमोनोटेलिझम, युरिया रिलीज करणारे असतात युरियोटेलिझम अँड युरिक ॲसिड रिलीज करणारे असतात युरिकोटेलिझम। थ्री टाइप्स ऑफ एक्सक्रीशन, अमोनोटेलिझम, युरियोटेलिझम, युरिकोटेलिझम। लेट अस डिस्कस वन बाय वन। फर्स्ट कोणता बघा बरं, अमोनोटेलिझम। फर्स्ट टाइप ऑफ एक्सक्रीशन इज कॉल्ड अमोनोटेलिझम। अमोनोटेलिझम रिलीज ऑफ अमोनिया। अमोनोटेलिझम मध्ये काय करतो आपण? इलिमिनेशन ऑफ अमोनिया। द प्रोसेस ऑफ एक्सक्रीशन ऑफ अमोनिया इज कॉल्ड अमोनोटेलिझम। एक्झाम्पल्स पहा बरं, ॲक्वॅटिक इनव्हर्टेब्रेट्स, ॲक्वॅटिक इन्सेक्ट्स, बोनी फिश, ॲक्वॅटिक ॲम्फिबियन्स। एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत बेटा पहा बरं। प्रोसेस ऑफ एक्सक्रीशन ऑफ अमोनिया इज कॉल्ड अमोनोटेलिझम। एक्झाम्पल्स ॲक्वॅटिक इनव्हर्टेब्रेट्स, aquatic insects, bony fishes, aquatic amphibians। aquatic पाण्यामध्ये राहणारे mostly अमोनिया सोडतात। aquatic animals mostly काय रिलीज करतात? अमोनिया। अमोनिया इज highly toxic। अमोनिया हा highly toxic असतो ब्लड मध्ये। इट रिलीज ऑफ अमोनिया रिक्वायर मोर अमाउंट ऑफ वॉटर। 1 ग्राम अमोनिया रिलीज करण्यासाठी मिनिमम 500 ml वॉटर लागतं। एक्सेस ऑफ वॉटर, 1 ग्राम अमोनिया जर रिलीज करायचा असेल तर मिनिमम किती ml वॉटर लागतं बेटा? 500 ml। अमोनिया इज हायली ऑर रेडिली सोल्युबल इन वॉटर। काय पॉइंट आहे? अमोनिया इज रेडिली सोल्युबल इन वॉटर। तो एका प्रोसेसनं बॉडीच्या बाहेर काढला जातो। दॅट प्रोसेस इज कॉल्ड डिफ्युजन। दे आर एक्सक्रीटेड बाय डिफ्युजन थ्रू बॉडी सरफेस विथ द हेल्प ऑफ गिल्स। पहा बरं, काही ॲनिमल्स बॉडी सरफेसनं बाहेर टाकतात, काही फिशेस गिल्समधून अमोनिया बाहेर टाकतात। कोणत्या फॉर्ममध्ये? अमोनियम आयन्स। पहा बरं, किडनी अमोनिया बाहेर टाकू शकत नाही। किडनी असणारे जे प्राणी असतात ते अमोनिया बाहेर टाकत नाहीत। मग काय पॉइंट आहे आपला? किडनी डू नॉट प्ले एनी सिग्निफिकंट रोल इन रिमूवल ऑफ अमोनिया। बघा बरं, अमोनिया तयार झालेला असतो अमायनो ॲसिड्स पासून। फॉर्मेशन ऑफ अमोनिया फ्रॉम अमायनो ॲसिड अँड धिस प्रोसेस टेक्स प्लेस इन लिव्हर। अमायनो ॲसिड, एक्सेस ऑफ अमायनो ॲसिड, जेव्हा आपल्या बॉडीमध्ये काही अमायनो ॲसिड फॉर्म होतात किंवा अमोनिया ॲसिड आपण जेवणामधून बाहेर
बाहेरून घेत असतो ते अमायनो ॲसिड एक्सेस होऊन लिव्हरमध्ये जातात आणि त्या अमायनो ॲसिड्सपासून आपल्या लिव्हरमध्ये अमोनिया तयार होतो अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड डी अमायनेशन. हा अमोनिया आपण रिलीज करण्यासाठी वापरतो. अमोनिया इज हायली टॉक्झिक. नेक्स्ट घ्यायचं आहे आपला, पहा बरं बेटा, नेक्स्ट कोणता आहे आपला, युरिया रिलीज करायचा आहे. दॅट इज कॉल्ड युरियोटेलिझम. जे ऑर्गॅनिझम युरिया रिलीज करतात दॅट ऑर्गॅनिझम इज कॉल्ड युरियोटेलिझम. फर्स्ट पॉईंट काय आहे, प्रोसेस ऑफ एक्सक्रिशन ऑफ युरिया इज कॉल्ड युरियोटेलिक ॲनिमल. युरियोटेलिक ॲनिमल, आपण युरियोटेलिक ॲनिमल्स एक्झाम्पल्स अंडरलाईन करू. फर्स्ट कार्टिलेज फिश, कार्टिलेजिनस फिश. पहा बरं एक्झाम्पलमध्ये कोण आहे, हा कार्टिलेजिनस फिश. नंतर कोण आहे इथं, फ्रॉग एक्झाम्पल्स. हा पहा युरियाचा फॉर्म्युला काय बेटा, NH2 C double bond O NH2. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ युरिया, NH2 C double bond O NH2. व्हेन टू अमायनो ॲसिड्स रिॲक्ट्स विथ CO2 टू फॉर्म युरिया. टू अमायनो ॲसिड्स रिॲक्ट्स विथ CO2 टू फॉर्म युरिया. आपण युरिया रिलीज करणारे काही एक्झाम्पल्स पाहूया. फर्स्ट कोणता बघा, कार्टिलेज फिश. सेकंड टेरेस्ट्रियल अँड सेमी ॲक्वेटिक ॲम्फिबियन्स. एक्झाम्पल्स कोणते आहेत, टेरेस्ट्रियल्स अँड सेमी ॲक्वेटिकचे एक्झाम्पल्स पहा, फ्रॉग, टोड्स. फ्रॉग आणि टोड्स, टेरेस्ट्रियल अँड सेमी ॲक्वेटिक. ॲक्वेटिक अँड सेमी ॲक्वेटिक रेप्टाईल्स कोणते आहेत बघा बरं, ॲलिगेटर अँड टर्टल. दीज आर एक्झाम्पल्स ऑफ युरियोटेलिझम. फॉर्मेशन ऑफ युरिया, काय सांगितलं आपण, दोन अमायनो ॲसिडचं कन्वर्ट युरियामध्ये होतं. दिस प्रोसेस टेक प्लेस इन लिव्हर. पावर लिव्हरमध्ये काय होतं, अमोनिया इज कन्वर्ट इन टू लेस टॉक्झिक युरिया. युरिया रिलीज करण्यासाठी मॉडरेट क्वांटिटी ऑफ वॉटर लागते. युरिया जर बाहेर काढायचा असेल, मॉडरेट म्हणजे किती, मिनिमम 50 ml वॉटर लागतं पर ग्रामला. 1 gram युरिया जर बाहेर रिलीज करायचा असेल तर 50 ml वॉटर लागतं. म्हणून काय स्टेटमेंट दिली, मॉडरेट क्वांटिटी ऑफ वॉटर. नेक्स्ट पॉईंट काय बेटा, काही युरिया आपल्या ब्लडमध्ये राहत असतो. काही युरिया आपल्या ब्लडमध्ये राहिलेला युरिया आपण बाहेर रिलीज करतो. म्हणजे स्टेटमेंट काय बघा बरं, सम अमाऊंट ऑफ युरिया मे रिटेन इन किडनी. काय करतो आपण, सम अमाऊंट ऑफ युरिया रिटेन इन किडनी ऑर ब्लड, आणि तो आपण बाहेर करत असतो. युरिया कसा लागतो, युरिया बघा बरं, मेंटेन ऑस्मोलॅरिटी. आपल्या ब्लडची ऑस्मोलॅरिटी मेंटेन करण्यासाठी काय लागतो, युरिया. आपण थर्ड एक्सक्रिशनचा टाईप पाहूया. थर्ड टाईप कोणता बघा, युरिकोटेलिझम. थर्ड टाईप कोणता आहे, युरिकोटेलिझम. युरिक ॲसिड रिलीज करणारे जे ॲनिमल्स असतात त्यांना युरिकोटेलिझम असं म्हणतात. युरिक ॲसिड रिलीज करणारे जे ॲनिमल्स असतात दॅट इज कॉल्ड युरिकोटेलिझम. फर्स्ट पॉईंट काय आपला पहा, प्रोसेस ऑफ एक्सक्रिशन ऑफ युरिया, प्रोसेस ऑफ एक्सक्रिशन ऑफ युरिक ॲसिड इज कॉल्ड युरिकोटेलिझम. सेकंड पॉईंट, युरिक ॲसिड हा वॉटरमध्ये इन्सोल्युबल असतो बेटा. इट इज इन्सोल्युबल इन वॉटर, सो वॉटर इज नॉट रिक्वायर्ड फॉर एक्सक्रिशन. युरिक ॲसिड बाहेर काढण्यासाठी खूप कमी वॉटरची गरज असते किंवा वॉटरची गरज नसते युरिक ॲसिड. नेक्स्ट पॉईंट काय बघा बरं, युरिकोटेलिक ॲनिमलचे काही एक्झाम्पल्स पाहूया आपण. फर्स्ट कोण आहेत बघा बरं, इन्सेक्ट, क्रस्टिशियन, लँड स्नेल, टेरेस्ट्रियल रेप्टाइल्स अँड बर्ड्स. युरिकोटेलिझम कशाला म्हणतो आपण, युरिक ॲसिड रिलीज करणारे जे ॲनिमल्स असतात दॅट ॲनिमल इज कॉल्ड युरिकोटेलिझम.
युरिक ऍसिड रिलीज करण्यासाठी खूप लेस अमाऊंट ऑफ वॉटर लागतं किंवा वॉटर लागत नाही. युरिक ऍसिड हा लेस टॉक्झिक असतो आपल्या ब्लडमध्ये किंवा बॉडीमध्ये काही प्राण्यांचा. युरिक ऍसिड कसा आहे बेटा, लेस टॉक्झिक. जास्तीत जास्त वॉटर कशाला लागतं, अमोनिया रिलीज करण्यासाठी जास्त वॉटर लागतं. अमोनिया कोण रिलीज करतात, जे मोस्टली वॉटरमध्ये राहतात ते अमोनिया रिलीज करतात. पर युरिओटेलिझम आणि युरिकोटेलिझम, युरिओटेलिझम अँड युरिकोटेलिझमचे जे ॲनिमल्स आहेत ते वॉटर जास्त बाहेर सोडत नाही, म्हणजे काय करतात, बॉडीमध्ये वॉटर जास्त कन्झर्वेशन करतात. मोर अमाऊंट ऑफ वॉटर कन्झर्वेशन. नेक्स्ट आपलं काय शिकायचं बघा, एक्सक्रिटरी ऑर्गन इन ॲनिमल्स. आपल्या एनसीईआरटी बुकमध्ये काही एक्सक्रिटरी ॲनिमल्स दिलेत बघा बरं. एक्झाम्पल पहा, एक्सक्रिटरी ऑर्गन इथं पहा, किडनी कोणामध्ये असती, आपल्यामध्ये किडनी असती. हायर ॲनिमल्स, हायर ॲनिमल, मोठे मोठे जे ॲनिमल्स असतात त्यांच्यामध्ये एक्सक्रिशनसाठी काय असतात, किडनी असतात. नेक्स्ट पहा बरं, अँटेनल ग्लँड कोणामध्ये असतात, क्रस्टिशियन ॲनिमल, प्रॉन्स. पहा बरं, क्रस्टिशियन ॲनिमल्स किंवा प्रॉन्स मध्ये काय असतात, अँटेनल ग्लँड और ग्रीन ग्लँड. नेक्स्ट आहो आपण बघूया इन्सेक्ट. इन्सेक्ट मध्ये मी एक्झाम्पल घेतो कॉक्रोच. कॉक्रोच मध्ये काय असतं, किडनीच्या ऐवजी माल्फिजियन ट्यूब्युल्स असतात, माल्फिजियन बॉडी असतात. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण ॲनेलिडाचं. ॲनेलिडाचा मध्ये किडनीच्या ऐवजी काय असतं, नेफ्रिडिया. ॲनेलिडा म्हणजे कोण येतो, ॲनेलिडा अर्थवर्म येतो. ॲनेलिडामध्ये कोण येतो बेटा, अर्थवर्म. नेक्स्ट फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण प्रोटोनेफ्रिडिया. किडनीच्या ऐवजी प्रोटोनेफ्रिडिया किंवा फ्लेम सेल्स असतात. कोणामध्ये असतात फ्लेम सेल, प्लॅटिहेल्मिंथस. प्लॅटिहेल्मिंथसचं आपण एक एक्झाम्पल बघतो, आठवतं का, प्लानारिया. प्लानारियामध्ये किडनीच्या ऐवजी काय असतं, फ्लेम सेल्स. नेक्स्ट एक्झाम्पल आहे रोटीफर. सम ॲनलिड्स अँड शेवटचा आहे सिफॅलोकॉर्डेटा. काय पॉईंट आहे आपला, एक्सक्रिटरी ऑर्गन इन ॲनिमल. आपण इथून परत स्टार्ट करूया. प्रोटोनेफिडिया आणि फ्लेम सेल्स कोणामध्ये असतात, प्लॅटिहेल्मिंथस, रोटीफर, सम ॲनलिड, सिफॅलोकॉर्डेटा. नेफ्रिडिया कोणामध्ये असतात, ॲनेलिडा. माल्फिजियन ट्यूब्युल कोणामध्ये असती, इन्सेक्ट सच एज कॉक्रोच. अँटेनल ग्लँड, ग्रीन ग्लँड कोणामध्ये असतात, क्रस्टिशियन ॲनिमल. एक्झाम्पल प्रॉन्स. आणि किडनी कोणामध्ये असती, हायर ॲनिमल. आपल्यामध्ये काय असतात बेटा, किडनी असतात. आता आपण स्टार्ट करूया ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम. ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम पहा बरं, ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये काय दिलेलं आहे आपला, दिस इज अ ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम. दीज आर किडनी. किती किडनी असतात, पेयर्स ऑफ किडनी. दीज आर युरेटर्स. दीज आर युरेटर. नेक्स्ट सिंगल युरिनरी ब्लॅडर. अँड लास्ट पॉईंट कोणता आहे, युरेथ्रा. ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये कोण आहे, पेयर ऑफ किडनी, पेयर ऑफ युरेटर्स, सिंगल युरिनरी ब्लॅडर अँड सिंगल युरेथ्रा. आपण डिटेलमध्ये पाहूया बेटा बघा बरं. डिटेलमध्ये फर्स्ट पाहूया आपण काय पाहायचं, आपला पेअर ऑफ किडनी पाहायची. पेअर ऑफ किडनीमध्ये काय दिलं बघा बेटा, ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये आपण लाईन बाय लाईन काही पॉईंट्स पाहूया. स्ट्रक्चर ऑफ किडनी, किडनीचं लोकेशन्स काय आहेत पहा. किडनीचे लोकेशन बघा बेटा, बॅक साईडला आहे का, डॉर्सल साईडला किडनी आहे. हा हा पहा, डॉर्सल साईडला. नेक्स्ट आउटर लेअर ऑफ किडनी, आउटर कवरिंग ऑफ किडनी. दिस इज कॉल्ड फायब्रस कॅप्सूल. आउटर कवरिंग ऑफ किडनी इज कॉल्ड फायब्रस कॅप्सूल. कलर कसा बेटा, रेडिश ब्राऊन. शेप बीन शेप, काजूच्या आकाराची असते किंवा बीन शेप असते. अँड एनक्लोज टफ थ्री लेअर फायब्रस कॅप्सूल. थ्री लेअर
फायब्रस कैप्सूल। आता लोकेशन पहा बरं बेटा, किडनीच लोकेशन कुठं आहे, बॅक साईडला आपल्या व्हर्टेब्रल कॉलमच्या बाजूला, बिटवीन व्हर्टेब्रल कॉलम। व्हर्टेब्रल कॉलम किती बेटा, लास्ट थोरॅसिक, थोरॅसिक व्हर्टेब्रा किती असतात, 12 असतात, 12 थोरॅसिक म्हणजे लास्ट थोरॅसिक। आणि थर्ड लंबार, लंबार व्हर्टेब्रेच्या मध्ये कोण असतं, किडनी असतं। किडनीचं लोकेशन काय दिलं, लास्ट थोरॅसिक अँड थर्ड लुंबार व्हर्टेब्री। साईज बघा, लेंथ दिली 10 to 12, विड्थ 5 to 7, अँड थिकनेस किती दिली, 2 to 3 centimeters। ॲव्हरेज वेट किती आहे बेटा, 120 to 170 grams। पहा बरं किडनीचं वेट 120 to 170 grams। इथं काय देते बघा बरं, दोन किडनीच्या ब्लड वेसल्स दिल्यात बेटा। दिस इज अ रिनल आर्टरी कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड, दिस इज अ रिनल व्हेन कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड। किडनीला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय कोण करतं, रिनल आर्टरी, आणि किडनीकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड कोण रिमूव्ह करतं, रिनल व्हेन। ह्या ब्लड वेसल्स आहेत, ह्या कुठनं एंट्री करतात बेटा, हायलम पॉइंट पासून। बघा बरं, इथे एक नॉच असती, दिस नॉच इज कॉल्ड हायलम। हायलम पासून कोण कोण एंट्री करतं आपलं पॉइंट पाहायचे बेटा, बघा बरं, हायलम पासून कोण कोण एंट्री करतं, पहा, दिस इज आउटर कॉन्व्हेक्स पार्ट ऑफ किडनी अँड दिस इज इनर कॉन्केव पार्ट ऑफ किडनी। कॉन्केव पार्ट ऑफ किडनी हॅविंग अ नॉच, कॉन्केव पार्ट ऑफ किडनी हॅविंग अ नॉच इज कॉल्ड हायलम और हायलस। पहा बरं, हायलस मधून कोण कोण एंट्री करतं मध्ये, ब्लड व्हेसल्स, नर्व, लिम्फॅटिक व्हेसल्स किंवा लिम्फॅटिक डक्ट। हायलम पॉइंट पासून किडनी मध्ये कोण कोण एंट्री करतं, ब्लड व्हेसल्स, नर्व, लिम्फॅटिक डक्ट, आणि बाहेर कोण निघतं इथून, युरेटर। किडनी मधली युरिन बाहेर काढणारा कोण असतो, युरेटर। पहा हायलम, हायलम मध्ये डायग्राम पहा बेटा, हायलम्स कुठं ओपन होतो हा पॉइंट पहा, दिस पॉइंट इज कॉल्ड रिनल पेल्विस। हा हायलमचा हा जो पॉइंट आहे ना, दिस पॉइंट इज कॉल्ड रिनल पेल्विस। आता आपण एक्सटर्नल पार्ट पाहूया, पहा बरं, मी इथून स्टार्ट करतो हा बेटा। आउटर पार्ट ऑफ किडनी इज कॉल्ड रिनल कॉर्टेक्स। स्ट्रक्चर पहा बरं, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनी, आउटर पार्ट ऑफ किडनी दिस इज कॉल्ड रिनल कॉर्टेक्स। ॲरोकड लक्ष द्या, आउटर पार्ट ऑफ किडनी इज कॉल्ड रिनल कॉर्टेक्स। नेक्स्ट, इनर पार्ट ऑफ किडनी इज कॉल्ड रिनल मेड्युला, इनर पार्ट ऑफ किडनी इज कॉल्ड रिनल मेड्युला। किडनीमध्ये सगळ्यात एक्झाम्पल्स मेन असतात पिरॅमिड्स। पहा बरं, किडनीमध्ये इम्पॉर्टन्स काय असतात बेटा, हे पिरॅमिड्स 1 2 3 4 5 6 7, मिनिमम 6 पिरॅमिड्स असतात। मिनिमम किती पिरॅमिड्स असतात बेटा, 6 पिरॅमिड्स असतात। नेक्स्ट आपण मूव करूया, बा काय पॉइंट दिलाय, आउटर कॉर्टेक्स इनर मेड्युला, आउटर पार्ट ऑफ किडनी इज कॉल्ड कॉर्टेक्स आणि इनर पार्ट ऑफ इज कॉल्ड मेडुला। मेडुलामध्ये कोण असतात बेटा, पिरॅमिड्स। पिरॅमिड्सच्या ओपनिंगला पिरॅमिड्स, ऑल पिरॅमिड्स ओपन कुठून कुठं होतात बेटा, कॅलायसेसमध्ये। हे पॉइंट पहा, अ किडनी हॅज आउटर कॉर्टेक्स अँड इनर मेडुला। मेडुलामध्ये कोण असतं, कोनिकल, कोनच्या आकाराचे रिनल पिरॅमिड असतात। मिनिमम किती असतात, 6, मॅक्झिमम असतात 18 or 20 रिनल पिरॅमिड्स। पहा बरं, रिनल पिरॅमिड्स कुठं ओपन होतात, कॅलायसेसमध्ये। आता पहा हा पार्ट बघा, दिस इज आउटर पार्ट इज कॉल्ड कॉर्टेक्स। हा कॉर्टेक्सचा पार्ट नाही का, मेडुलामध्ये इथं इन्सर्ट झालेला असतो। आरोकड लक्ष द्या, दिस आउटर पार्ट इन्सर्टेड इन टू मेडुला पार्ट इन बिटवीन पिरॅमिड्स, दिस इज कॉल्ड कॉलम ऑफ बर्टिनी। कॉलम ऑफ बर्टिनी स्टेटमेंट लक्षात ठेवा, आउटर कॉर्टेक्सचा पार्ट
हा दोन पिरॅमिड्सच्या मध्ये गेलेला असतो. दिस पार्ट इज कॉल्ड कॉलम ऑफ बर्टिनी. पहा बरं आपला आता काय शिकायचं आहे, स्ट्रक्चर ऑफ किडनी. स्ट्रक्चर ऑफ किडनी मध्ये काय काय आलेलं इथं पहा. आता किडनी मध्ये काय असतात, बिलियन्स ऑफ नेफ्रॉन. किडनी हॅविंग बिलियन्स ऑफ नेफ्रॉन. पहा बरं, ईच किडनी हॅविंग नियर 1 मिलियन ट्यूबुलर नेफ्रॉन. व्हॉट इज नेफ्रॉन? इट इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी इज कॉल्ड नेफ्रॉन. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी इज कॉल्ड नेफ्रॉन. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये नेफ्रॉन डिटेल मध्ये घेऊया आणि किडनीचे काही टाइप्स घेऊया. थँक्यू बेटा, आपण चोखट बायोलॉजी क्लासेस मध्ये आहोत. थँक्स. आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये नेफ्रॉनचा पार्ट पाहूया. थँक्स वन्स अगेन.